आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या. सांगलीत काँग्रेसच्या स्नेहभोजनाला विशाल पाटील आणि विश्वजित कदमांची हजेरी. सांगलीचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटलांऐवजी विशाल पाटलांची स्नेहभोजनाला उपस्थिती असल्यानं चर्चांना उधाण. काँग्रेसच्या स्नेहभोजनातील विशाल पाटलांच्या उपस्थितीवरून ठाकरे गट नाराज. गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेस गद्दार. ठाकरे गटाचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय विभूते यांची टीका. पृथ्वीराज पाटलांसह विशाल पाटलांची हकालपट्टी करा, अन्यथा सांगलीत विधानसभा निवडणुकीत आघाडी राहणार नाही. ठाकरे गटाचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय विभूते यांचा इशारा. स्वयंघोषित गांधी 2014 नंतर गायब झाले. गांधीवादाचा मुखवटा लावून भावनांशी खेळणं योग्य नाही. अण्णा हजारेंनी पवारांवर केलेल्या टीकेला रोहित पवारांचं प्रत्युत्तर. आशिष शेलारांच्या ठाकरेंवरील तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दखल. 20 मेला मतदानादिवशी ठाकरेंची पत्रकार परिषद. ठाकरेंच्या पत्रकार परिषदेची आयोग शहानिशा करणार. ठाकरे गटाच्या नेत्यांनी घेतली राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट. मतदानावेळी ढिसाळ नियोजन, मतदान संथ गतीने का झालं? ठाकरे गटाच्या अनिल देसाईंचा सवाल. इंडिया आघाडीत जो पक्ष मोठा त्याच पक्षाचा पंतप्रधान होणार. जास्त जागा निवडून येणाऱ्या पक्षाकडून पंतप्रधान पदासाठी नाव सुचवलं जाईल. काँग्रेस नेते जयराम रमेश यांची प्रतिक्रिया. आचारसंहिता शिथिल करा, दुष्काळावर उपाययोजना करायच्या आहे. राज्य सरकारची राज्य निवडणूक आयोगाला विनंती. राज्य सरकारची विनंती निवडणूक आयोग मान्य करण्याची शक्यता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत विभागीय आयुक्तांसह मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक. दुपारी 3 वाजता छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक. पुणे अपघात प्रकरणातील आरोपी वेदांत अग्रवालची 14 दिवसांसाठी बाल सुधार गृहात रवानगी. बाल हक्क कोर्टाचा निर्णय. आरोपी सज्ञान की अज्ञान पोलीस तपासानंतर ठरवणार. विशाल अग्रवालसह 3 जणांना 24 मे पर्यंत पोलीस कोठडी. पोलिसांकडून 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. अनिल देशमुख गृहमंत्री असते तर पब मालकांकडे वाझेला वसुलीसाठी पाठवलं असतं. पुण्यातील घटनेवरून राम सातपुतेंचा शरद पवार गटावर निशाणा. तर अनधिकृत पब सुरू असताना सागर बंगल्यावरील बॉस झोपला होता का? राम सातपुतेंच्या टीकेला प्रशांत जगताप यांचं ट्विट मधूनच उत्तर. पुण्याच्या अपघात प्रकरणावरून राम सातपुते आणि प्रशांत जगतापांमध्ये ट्विटर वॉर. अपघात हा दुर्दैवी होता, पण त्यामागून आता राजकारण सुरू झालंय. राजकारण करणाऱ्या आपल्या पुण्याच्या काही नेत्यांची क्यू येते. पुणे अपघात प्रकरणावर वंचितचे नेते वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट. निवडणूक आयोगाची पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणेंना नोटीस. 20,94,040 रुपये रकमेची तफावत आढळल्यानं पंकजा मुंडेंना नोटीस. स्ट्रॉंग रूम प्रकरणावरून निलेश लंकेंकडून नवा व्हिडिओ ट्विट. व्हिडिओतील व्यक्ती सीसीटीव्ही दुरुस्त करत असल्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा दावा. तर त्या व्यक्तीला सीसीटीव्ही कुठे याची माहिती नाही का? सवाल करत लंकेंचा पुन्हा एकदा निशाणा. राज्यात लोकसभेसाठी फडणवीसांच्या विक्रमी 116 रॅली आणि सभा, तर इतरांचेही अनेक रोड शो. राज्यात लोकसभेसाठी फडणवीसांच्या विक्रमी 116 रॅली आणि सभा. कोल्हापूरच्या करवीरचे काँग्रेस आमदार पीएन पाटील यांचं दुःखद निधन. पीएन पाटील यांच्यावर मागील 4 दिवसांपासून उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना वयाच्या 71व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. अहमदनगरच्या प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तींचा शोध घेणारी एसडीआरएफची बोट उलटली. पथकातील 4 जवानांसह 1 स्थानिक नागरिक बुडाल्याची माहिती. एसडीआरएफच्या पथकातील 3 जणांचा मृत्यू. पालघरमध्ये मतदानासाठी पैसे वाटल्याचा व्हिडिओ व्हायरल. विक्रमगड तालुक्यातील बालापुरातील व्हिडिओ असल्याची चर्चा. छत्रपती संभाजीनगरमधील अंबाडी प्रकल्प 0%. कन्नड शहरासह 25 गावांना पाणी पुरवठा करणारं अंबाडी धरण कोरडं. संभाजीनगरसह मराठवाड्यात भीषण दुष्काळाची स्थिती. पाणीटंचाई असलेल्या वाड्यावस्त्यांना पाण्याचे टँकर्स आणि जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करा, नाना पटोले यांची मागणी. मुंबईतील 7ही धरणातील पाणीसाठा 10%. प्रशासन येत्या 1 ते 2 दिवसात पाणीसाठ्याचा आढावा घेणार. मुंबईकरांवर पुन्हा पाणी कपातीचं संकट येण्याची शक्यता. पिंपरी चिंचवडकरांवर पाणी कपातीचं संकट. पवना धरणात 26.64% पाणीसाठा. जूनपर्यंत शहराची तहान भागणार. पाणी जपून वापरा, पालिकेचं आवाहन. बीडच्या केश तालुक्यातील येवता गावावर पिण्याच्या पाण्याची टंचाई. रिपाईच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर नागरिकांचा ठिय्या. पाणी प्रश्नावरून ग्रामस्थ आक्रमक. बुद्ध जयंतीनिमित्त नागपूरच्या दीक्षाभूमीवर अनुयायांची गर्दी. भगवान गौतम बुद्धांना अनुयायांकडून अभिवादन.
ताडोबात आज बुद्ध पौर्णिमेला निसर्ग अनुभव. 178 निसर्गप्रेमींचा 89 मचणांवर मुक्काम. अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये चंद्राच्या लख प्रकाशात प्राणीगणना केली जाणार. देशभरात बुद्ध पौर्णिमेचा उत्साह. गौतम बुद्धांच्या जयंतीचे औचित्य साधत अनेक ठिकाणी धम्म फेरीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन. साताऱ्यात पिंपळाच्या पानावर साकारली गौतम बुद्धांची प्रतिमा. पाटणच्या काळगावातील कलाकार संदीप डाकवेंकडून जयंतीनिमित्त अनोखी मानवंदना. बुद्ध पौर्णिमेनिमित्त पुणे स्टेशन परिसरातील वाहतुकीत बदल. बोलाई चौकातून साधू वासवानी पुतळा चौकाकडे जाण्यास बंदी. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं पोलिसांचं आवाहन. पुढील 4 दिवस 6 जिल्ह्यात उष्णतेची लाट. रविवारपर्यंत अशीच स्थिती कायम राहण्याचाही अंदाज. जळगावात सर्वाधिक 45.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. प्रचंड उकाड्याने मुंबईकर हैराण तर तलावातील पाणी साठ्यातही वेगाने घट. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावात केवळ 10% पाणी साठा शिल्लक. 2 दिवस नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात उष्णतेचा येलो अलर्ट. तापमान 42 अंशांवर स्थिर राहण्याची शक्यता. 25 मे पर्यंत इशारा. नंदुरबार जिल्ह्यातील तापमानाचा पारा 40 पार. हंगामातील सर्वाधिक 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. तापमानामुळे शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता. परभणी जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ. मागील 2 आठवड्यापासून तापमान 42 अंशांवर. वाढत्या तापमानाचे नागरिकांना चटके. वाशिम जिल्ह्यासाठी 4 दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी. आज जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाची शक्यता. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. रत्नागिरी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेती पिकांचं मोठं नुकसान. अमरावतीच्या सुरजी तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा. वादळी वाऱ्यामुळे 25 हेक्टरमधील केळी पिकाचं नुकसान. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात अवकाळीमुळे मोठं नुकसान. आमदार शेखर निकमांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना. जळगाव मुक्ताईनगर तालुक्यात पावसामुळे ज्वारी आणि बाजरी पिकांचं नुकसान. अचानक आलेल्या पावसामुळे पिकांना फटका. पुण्याच्या राजगड तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. मुसळधार पावसाने तालुक्यातील दुर्गम भागात ओढ्यांना पूर. वादळी वाऱ्यामुळे पावेळ गावातील अंगणवाडीचे पत्रे उडाले. पीक कर्जासाठी शेतकऱ्यांवर पुन्हा सिबिल सक्ती. 650 पर्यंत स्कोर नसल्यास शेतकरी अडचणीत. पुण्यातील केडगावमध्ये कांदा लिंबांचे भाव घसरले. तौंड बाजार समितीत शेतकरी व्यापाऱ्यांची गर्दी. वाशिम कृषी बाजार समितीत सोयाबीनची तब्बल 6,500 क्विंटल आवक. मात्र दरात घसरण. सोयाबीनला अवघा 4,000 रुपये दर. शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचं वातावरण. परभणीच्या सेलू तालुक्यात शेती मशागतीच्या तयारीला वेग. खरीप हंगामासाठी बळीराजाकडून तयारी सुरू. धाराशिवमध्ये बोगस खत बियाण्यांवर लक्ष ठेवण्यासाठी कृषी विभागाचे 9 भरारी पथक तैनात. कृषी दुकानांची तपासणी करणार. नांदेडमध्ये उन्हाळी मिरची लागवडीकडे शेतकऱ्यांचा अधिक कल. नगदी पीक म्हणून ठिबक सिंचनद्वारे तब्बल 1,000 हेक्टरवर उन्हाळी मिरची लागवड. नांदेडमध्ये रस्त्यावरील विस्तारलेल्या फांद्यांमुळे वाहनधारकांना त्रास. दुभाजकांवरील झाडांच्या फांद्यांमुळे अपघाताचं प्रमाण वाढलं. परतीच्या प्रवासात चाकरमानी आणि पर्यटकांची कोकणी रान मेव्याला पसंती. आंबा करवंद फणस जांभळाची मोठ्या प्रमाणात खरेदी. यवतमाळच्या पुसदमध्ये ईगल कॉन्स्ट्रक्शन कंपनीच्या जेसीबी कडून जलवाहिनी पुन्हा फुटली. उन्हाळ्यात 1,00,000 लिटर पाण्याची नासाडी. रत्नागिरीच्या हायटेक लांजा बसस्थानकाचं काम रखडलं. बसस्थानकाच्या कामासाठी बसस्थानक शहरातील योगी हॉटेलच्या पटांगणात हलवण्यात आलं. परळी बसस्थानकाची दुरावस्था. स्थानकाच्या पुनर्बांधणीचं काम 7 वर्षांपासून रखडलं. त्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतोय. हिंगोलीच्या कळमनुरीवरून इसापूर धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था. रस्त्यावर जागोजागी खड्डे. प्रवासासाठी वाहनधारकांची तारेवरची कसरत. रत्नागिरी नगर परिषद 50 खाटांचे रुग्णालय सुरू करणार. सार्वजनिक आरोग्य विभागाचा मोठा निर्णय.